हॅलो मित्र मैत्रिणीनो, कसे आहात आपण सर्व? मी आहे जी स्टार आणि आज मी आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वात पहिली रोमांचक व रहस्यमय भयकथा सादर करीत आहे. त्या चॅनलचं नाव आहे भन्नाट गजाली. तर गोष्ट शेवटपर्यंत बघा, ऐका आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या भन्नाट गोष्टी गजाली सर्वात पहिल्या नोटिफिकेशनद्वारा प्राप्त होतील. चला तर सुरुवात करूया आजच्या भयकथेला. तर आजच्या भयकथेचं नाव आहे जीवघेणी भूक. गोष्ट आहे जून महिन्यातली, पावसाळ्यातली. राहुल हा एक हुशार मुलगा व श्यामसाहेबाचा एकुलता एक मुलगा. श्यामसाहेब एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि त्यांची बायको संपदा एक हुशार डॉक्टर. ह्यांचा मुलगा राहुल हल्लीच प्रोग्रामर म्हणून जॉबला लागला होता. राहुलला नितीनकडून बॅचलर पार्टीचे निमंत्रण आले होते. राहुल छान तयार होऊन रात्री 8 वाजता घरातून आपल्या स्वतःच्या कारमधून निघाला. बाहेर खूप जोराचा पाऊस पडत होता आणि नेमका बाहेर जोराचा सुसाट वारा, त्यात पावसाचा जोर. कारचे वायफर सुरू करून पण समोरचे स्पष्ट दिसत नव्हते आणि त्यात त्या विजेचा थरथडाट कायम. असा बसा राहुल पार्टीत पोहोचला. नितीन राहुलला पाहून खूप खुश झाला. हे ब्रो, व्हॉट्स अप, थँक्स फॉर कमिंग यार, आय वॉज जस्ट वेटिंग फॉर यू, चल एन्जॉय करू, युहू. पार्टी संपता संपता 12 कधी वाजले समजलेच नाही. नितीन राहुलला फोर्स करत होता. हे ब्रो, अरे चिल यार, अभी तो पार्टी सुरू हुई है. अरे यार, तू सकाळी जा, आज थांब इकडे, घरी कॉल करून कळव की सकाळी येतो करून. पण राहुल ऐकायला तयार नाही. तो बोलला, अरे नितीन यार, नवीन जॉब आहे रे, मला जावं लागेल. नितीन बोलला, ठीक आहे रे, पण माझ्या लग्नाच्या वेळेला तुला 4 दिवस अगोदर सुट्टी घ्यावी लागेल, तरच सोडतो तुला. ओके, जा सांभाळून, कार सांभाळून चालव, बाहेर पाऊस जोराचा चालू आहे, त्याच्यामुळे नीट जा, घरी पोचल्यावरती फोन कर. ओके, चल बाय भावा, टेक केअर. घड्याळात बघता बघता रात्रीचे 12:30 झाले होते. राहुल कारने घराकडे जायला निघतो. बाहेर ते रस्त्यावर तुंबलेले सांडपाणी, कडकडणाऱ्या विजा, पावसाचा जोर व सुसाट्याचा वारा, त्या वायफरचा थरथराट, रात्रीचे स्वरूप हे भयंकर रूपात बदलत होते आणि त्यात नेमकी होती काळी रात्र, म्हणजेच अमावस्या. राहुलला कार चालवण्याचा कंटाळा येत होता. अधूनमधून झोपेची डुलकी पण येत होती, म्हणून तो कारमध्ये हळू आवाजात गाणी लावतो. काही वेळाने त्याला रस्त्यातून एक तरुणी दिसते. तिच्या हातात कसलं तरी पार्सल, म्हणजेच पॅकेट होतं. कदाचित जेवणाचा पार्सल असावं ते. तिने लिफ्टसाठी हात दाखवला. राहुलने ब्रेक जोरात लावून कार थांबवली व म्हणाला, मॅडम तुम्ही एवढ्या उशिरा, रात्रीचे 1 वाजता या सुमसान रस्त्यावर काय करत आहात? मी तुमची काही मदत करू शकतो का? मी शहराच्या दिशेने जात आहे, तुम्हाला कुठे ड्रॉप करू शकतो का? माझ्यावर विश्वास ठेवा व कोणतीही मनात शंका न ठेवता आत या. पाऊस जोराचा चालू आहे आणि शिवाय रिक्षा व कॅब अजिबात मिळत नाही. मी शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टच प्रेफर करते, पण नेमका आज मला घरी जायला उशीर झाला आणि तुम्ही मला जेंटलमॅन वाटता, मी आत येऊ शकते का? राहुल म्हणाला, येस प्लीज, या ना. कारमध्ये राहुल कमी आवाजात गाणी लावतो आणि बोलतो, मॅडम तुमचं नाव काय आहे व तुम्ही कुठे राहता? मी अंकिता व मी इथून 5 किलोमीटर पुढे डाव्या वळणावर वडाच्या झाडाच्या बाजूला एक जुना 2 मजली वाडा आहे, त्यात राहते माझ्या बच्च्यासोबत. ऐकून राहुल बोलतो, बच्चा? हो, तुमचं लग्न झालंय का? हा बच्चा कोण आहे? बच्चा हा माझा काही मुलगा नाही, तर माझा छोटा भाऊ आहे. माझे आई वडील एका कार अपघातात गेले व त्याची काळजी मीच घेते. तो खूप आजारी आहे व त्याला रक्ताची कमतरता आहे. रोजचे साधे जेवण तो कंटाळला आहे, म्हणून तो आज माझी वाट बघतोय. हे बिर्याणीचं पॅकेट पण त्याच्यासाठीच आहे. राहुल म्हणतो, ठीक आहे, व त्या तरुणीकडे अधूनमधून बघत असतो. ती तरुणी म्हणते, बस इथून डाव्या बाजूलाच कार वळवा आणि थांबा, समोरच आमचा वाडा आहे.
काहीच वेळात कार वाड्याजवळ येऊन थांबते व ती तरुणी बाहेर येते व बोलते, इथेपर्यंत मला सोडल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला एवढी मदत केली, कृपया तुम्ही आमच्या वाड्यात याल का एक कप कॉफीसाठी? प्लीज नाही म्हणू नका प्लीज. त्यावर राहुल म्हणतो की अहो नाही हो, बराच उशीर झाला आहे, रात्रीचे 2 वाजले आहेत, घरी जायला उशीर होत आहे, परत काहीतरी नंतर. पण तिच्या आग्रहापुढे राहुल शेवटी कॉफीसाठी तयार होतो. तिचे ते सौंदर्य पाहून राहुलचे भान हरपते व तो तिच्यासोबत वाड्यात गेल्यावर राहुलला खुबट वास येतो. ती कोळ्यांची जाळे, फुटलेल्या भिंती व बंद पडलेले घड्याळ हे पाहून तो थोडा बाचकतो, पण मनात स्वतःशी बोलतो की तिची परिस्थिती खूप गरीब आहे व त्यात तिच्या भावाचा आजार पण. मी तुमच्यासाठी कॉफी बनवते, तोपर्यंत तुम्ही माझ्या भावाशी बोला, त्याला बरं वाटेल. तो पहिल्या मजल्यावर पहिल्या खोलीत आहे. राहुल जिना चढून वर जातो व पहिल्या खोलीचा दरवाजा खोलतो. त्या दरवाजाचा भयानक आवाज, तो दरवाजा उघडल्यावरती त्याला जे दृश्य दिसते त्याने तो थक्क होतो. तो पाहतो की एक 10 वर्षाचा मुलगा, त्याचे पूर्ण शरीर पांढरे पडले होते व अंगाची हाडे सहजपणे दिसत होती व डोळे काळे होऊन बाहेर आले होते. राहुलला काही समजण्या अगोदरच, तो काही म्हणण्या अगोदरच तो मुलगा एक जड खुर्ची राहुलला फेकून व राहुल जमिनीवर कोसळतो व रक्तबंबाळ होतो. व तो मुलगा राहुल जवळ येतो. राहुलला काही असं ऐकू येतं की ताई ये ना लवकर, मला खूप भूक लागली, आपण एकत्र जेवू. व इथे आपली जीवघेणी भूक ही गोष्ट संपते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही गोष्ट? कृपया आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा व न विसरता सबस्क्राईब करा आपल्या भन्नाट गजाली चॅनलला. तसेच मित्रांनो, तुम्हाला काही अनोख्या आगळ्या वेगळ्या हॉरर कॉमेडी गोष्टी पाहायच्या असतील तर आमचा दुसरा चॅनल पण चेक करा. त्या चॅनलचं नाव आहे रहस्यमय कथा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटू एक नवीन रहस्यमय व भयानक गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा व आपली स्वतःची काळजी घ्या.